इचलकरंजी येथील मुद्रा योजनेमध्ये नामंजूर झालेल्या अर्जदारांनी आठ एप्रिलला सायंकाळी पाच वाजता एकत्रित जमावे असं आवाहन कामगार नेते मिश्रीलाल जाजू यांनी केलेलं आहे केंद्र सरकारने बेरोजगार तरुणांनी व्यवसाय करावा म्हणून मुद्रा योजना जाहीर केली सदर योजनेअंतर्गत पन्नास हजार पाच लाख व दहा लाख रुपये अशी रक्कम व्यवसायानुसार कर्ज देण्याचं केंद्र सरकारनं जाहीर केलंय या कर्जाला जमीन व तारण लागत नाही या योजनेचा मोठ्या प्रमाणात प्रचार करण्यात आला मुद्रा योजनेद्वारे कर्ज मिळावे म्हणून विविध बँकेत फार मोठ्या संख्येने अर्ज केलेले आहेत पण अर्जाची कागदोपत्री पूर्तता करण्यासाठी अंदाजे प्रत्येकी तीन हजार रुपये इतका खर्च आलेला आहे पण बँकेच्या आडमुठे धोरणामुळे खऱ्या अर्थाने बेरोजगार लोकांना न्याय मिळाला पाहिजे होता तो मिळालाच नाही तसेच बँक अधिकारी यांनी खऱ्या लाभार्थ्यांना डावलून प्रस्थापित लोकांना कर्ज देऊन त्यांचं उद्दिष्ट पूर्ण केलेलं आहे